सध्याचं चित्र जे आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात ही गॉसिप चालू आहे, चर्चा चालू आहे लोकांची, हे कसं काय चाललंय. पण निर्णय घेणारे मंत्रिमंडळात बसणारे लोक निर्णय घेऊन त्या त्या समाजाला न्याय देण्याच्या प्रक्रियेत कमी पडत आहेत असं दिसतंय, त्यामुळे त्यांना बाहेर पडून आपल्या भूमिका मांडाव्या लागतात. सरकारमध्ये मंत्रिमंडळातीलच एक मंत्री दुसऱ्या मंत्र्यांना सल्ला देतात की असं बोलायचं असेल तर तुम्ही राजीनामा देऊन बाहेर पडा आणि बोला. असं आहे की सध्याचं चित्र जे आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात ही गॉसिप चालू आहे, चर्चा चालू आहे लोकांची, हे कसं काय चाललं आहे. मी मगाशी जे बोललो तेच सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात. हा मुख्य प्रश्नाचा तर विषय लांबच आहे, पण आज भावनेचं राजकारण जोरात चालू आहे. सत्तारूढ असणाऱ्या सरकारी पक्षाने खरं म्हणजे याचे निर्णय घ्यायचे असतात, पण निर्णय घेणारे मंत्रिमंडळात बसणारे लोक निर्णय घेऊन त्या त्या समाजाला न्याय देण्याच्या प्रक्रियेत कमी पडत आहेत असं दिसतं आहे, त्यामुळे त्यांना बाहेर पडून आपल्या भूमिका मांडाव्या लागतात. OBCंच्या आरक्षणाच्या बाबतीत जी भूमिका मांडायची आहे ती मंत्रिमंडळात मांडली गेली पाहिजे. मराठा समाजाच्या भूमिकेबद्दल जी भूमिका बाहेर मांडतो आम्ही सगळे ती मंत्रिमंडळात मांडली गेली पाहिजे, आणि सरकारचा एकच भूमिका असली पाहिजे. सगळ्या सरकारचे सगळे मंत्री वेगळी भूमिका घेऊन साकू शकत नाही, तर सरकारमध्ये मंत्रिमंडळातीलच एक मंत्री दुसऱ्या मंत्र्यांना सल्ला देतात की असं बोलायचं असेल तर तुम्ही राजीनामा देऊन बाहेर पडा आणि बोला. हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मी तरी कधी ऐकलेलं नव्हतं, पण होत आहे. विधानसभेच्या अध्यक्षांच्या समोरची त्यांनी भूमिका मांडलेली आहे, आमच्याकडूनही आम्ही भूमिका मांडतो आहे, त्यामुळे ती भूमिका मांडल्यावरच त्याच्यावर बोलणं उचित आहे. आत्ता बोलणं योग्य नाही, पण तरी थोडक्यात तुम्ही विचारलेच म्हणून सांगतो की त्या बाबतीतली सगळी कायदेशीर कारवाई ज्या दिवशी तिकडे शपथविधी चालू होता त्या दिवशी जिथं आवश्यक ते कायदेशीर पूर्तता आम्ही केलेली आहे, त्यामुळं त्या बाबतीतचं उत्तर आम्ही विधानसभेच्या अध्यक्षांना आमची बाजू पण पटवून सांगू. आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात जी भूमिका आज निर्माण झाली आहे ती अधिक स्पष्टपणाने त्यावेळी आम्ही देखील लोकांना विधानसभेच्या अध्यक्षांच्या समोर मांडू.